पोलादपूर तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांपैकी दिवेल ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये परस्पर बदल करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीसह वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजीचे निकालपत्र कायम ठेवण्यासाठी विश्वास नलावडे या उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधीने आमरण उपोषणास सुरुवात केली आहे यावेळी पोलादपूर तालुक्यातील असंख्य ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दर्शवला पोलादपूर तहसीलदार यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या महाविकास आघाडी आणि बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे जे दोन उमेदवार निवडणूक निकाल जोडपत्र एकवीसनुसार पराभूत असल्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकारी बसावे यांनी जोडपत्रातून मतमोजणीवेळी केली होती अशांनाच विजयी घोषित करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र सोळाप्रमाणे माहिती बदलून पाठवल्याने निवडून आलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे या प्रकाराची माहिती बदलून पाठवण्यासंदर्भात मोरे प्रमोद चंद्रकांत यांचा अथवा रुपाली तुषार पवार यांचा तसेच अन्य उमेदवार यांचा कोणताही आक्षेप नसताना अशा प्रकारे निकालात बदल करण्याचा अधिकार तहसीलदार पोलादपूर यांना तालुका दंडाधिकारी म्हणून प्राप्त आहे अथवा कसे याची स्पष्टता न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जोडपत्र एकवीसमध्ये विजयी घोषित केलेले भाजपचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याचे जाहीर न करताच अचानक अचानक पराभूत उमेदवारांना विजयी उमेदवारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रकार अन्याय झाला आहे या प्रकरणी स्वतःचे दोष झाकून निवडून आलेल्या उमेदवारांवर अन्याय करण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड आणि पोलादपूर पोलीस ठाणे यांच्यामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणी आमरण उपोषणानंतर न्यायालयामध्येही दाद मागण्याच्या प्रयत्नामध्ये भाजपचे कार्यकर्ते सज्ज असून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक वीस तारखेला जो निवडणूक निर्णय ग्रामपंचायतीचा निवडणूक निर्णय लागला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहीनिशी भिल्लारे व जंगम असे दोन उमेदवार विजयी दाखवले गेले त्यानंतर हा निर्णय जिल्हा अधिकाऱ्यांचा जो निर्णय आला त्याच्यामध्ये नावे वेगळी होती मग सुरुवातीला जे उमेदवार निवडून आलेले हेच उमेदवार हे विजयी आहेत हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार आम्हाला दिसत आहे तर तेच उमेदवार एकवीस नंबरच्या जोडपत्रानुसार जे उमेदवार निवडून आलेले आहेत तेच उमेदवार राहिले पाहिजे ही आमची मागणी आहे